नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, चौके एस के महाविद्यालय बीड, महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जे विद्यार्थी प्रथमच सेटनेट एक्झाम हे चॅनल पाहत असतील, त्यांना प्रथमतः हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं, तसेच आवडल्यास लाईक आणि कमेंट करून शेअर करायला आपण विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी अंतर्गत जे विद्यार्थी PhD करीत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीनं प्रसिद्ध केलं आहे. या परिपत्रकाद्वारे सर्व त्या शाखेतील सर्व विषयांच्या संशोधक विद्यार्थी व संबंधितास कळवण्यात येते की माहे जुलै 2019 ते डिसेंबर 2019 या 6 माहीमधील आपण केलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने तयार केलेल्या संशोधनाचा प्रगती अहवाल अर्थात प्रोग्रेस रिपोर्ट तयार करून त्यावर मार्गदर्शक यांच्या स्वाक्षरीने संशोधन केंद्रामार्फत सर्व कार्यवाही पूर्ण करून दिनांक 23/12/2019 ते 31/12/2019 या कालावधीमध्ये विद्या वाचस्पती विभागामध्ये सादर करणे अनिवार्य आहे. उक्त दर्शविलेल्या कालावधीमध्ये जे संशोधक विद्यार्थी प्रगती अहवाल सादर करणार नाहीत त्यांना विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे दंड आकारण्यात येईल. तसेच संशोधक विद्यार्थी प्रगती अहवाल सततचे 2 दिलेल्या वेळेमध्ये सादर करणार नाही त्यांचे संशोधन नोंदणी नियमानुसार रद्द करण्यात येईल याचीही गांभीर्याने नोंद घ्यावी. अशा पद्धतीचं परिपत्रक उपकुलसचिव PhD विभाग यांच्या अंतर्गत काढण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याबाबत आपण संकेतस्थळ संचालक युनिक विभाग यांना विनंती करण्यात येते की सदरील परिपत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रदर्शित करून ते संशोधन मार्गदर्शक यांच्या login ID मध्ये टाकण्यात यावे. अशा पद्धतीचं हे एक पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत PhD विभागाअंतर्गत हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रोग्रेस रिपोर्ट 23/12/2019 ते 31/12/2019 या दरम्यान सादर करावेत, नसता आपलं रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल याची आपण नोंद घ्या. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतीत अजूनही काही माहिती मिळाल्यास मी आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत धन्यवाद.